ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वंदूर येथे शेतात लावलेल्या फळझाडांची रातोरात चोरी, झाडे चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। कोगनोळी येथून नजीकच असणाऱ्या वंदूर तालुका कागले येथील श्रीमती कृष्णाबाई श्रीपती खोडवे यांच्या स्वतःच्या मालकीच्या गट नंबर 202 मधील नव्याने लावलेल्या फळझाडांची चोरी रातोरात करण्यात आली आहे। 28 तारखेला सदर महिलेने स्वतःच्या शेतामध्ये नारळीच्या व आंब्याच्या झाडाच्या रोपांची लागण केलेली होती, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांच्याकडून सदर लावलेली सर्व झाडे रातोरात उपटून नेऊन लंपास करण्यात आली आहेत। यामुळे बिचाऱ्या या महिलेचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून सदर झाडे चोरून नेणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्रीमती कृष्णाबाई श्रीपती खोडवे यांनी केली आहे। महानकरी न्यूज साठी राज कोळेकर, कोकणोळी।